तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या एका मजुराचा खून करण्यात आलाय. चारित्र्याच्या संशयावरून महिलेच्या पतीसह तिघांनी लोखंडी रॉडनं डोक्यात गंभीररित्या वार करून मजुराला जीवे मारल्याची घटना तळेगाव शहरातील लेबर कॅम्प इथं घडली. आश्चर्याची बाब म्हणजे मयत मित्राचा खून झाल्याची तक्रार आरोपींनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी म्हणून दिली होती. परंतु पोलिसांच्या तपासाची चक्र उलट दिशेनं फिरवली असता आरोपींचा बनाव करण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडलाय आणि चौघांना जेरबंद केलाय. मंगल शर्मा, करण शर्मा, बाबूलाल बसेरा तसेच धर्मेंद्र शर्मा अशी खुनाच्या घटनेतील आरोपींची नावं आहेत. तर मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या 19 वर्षीय तरुणाचं नाव किस्मत शर्मा असं आहे. किस्मत याचे आरोपी मंगल शर्मा याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चौघांनी किस्मत शर्माचा खून केलाय आणि त्यानंतर तळेगाव पोलीस ठाण्यात मित्राचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं खून केला असल्याचा बनाव करत खोटी फिर्याद दिलीय. परंतु पोलिसांच्या तपासाची चक्र जलद गतीनं फिरवत आरोपींचा बनाव करण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडलाय आणि चौघांना 24 तासात जेरबंद केलाय. त्यामध्ये अॅक्युज जो आहे मंगल शर्मा याच्या पत्नीला मयत किस्मत शर्मा हा व्हॉट्सअप चॅटिंग तसेच फोनद्वारे कधी कधी कॉल करत होता असा त्याला डाऊट आलेने त्याने त्याची त्याचा जो पत्नी आहे त्याच्या मदतीने त्याचा निलया सोसायटीच्या मोकळ्या जागेत आणून फोन केलेला आहे. यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. यामध्ये IPC 302 तसेच 34 कलम लावण्यात आलेले आहे.